हरी ओम श्री राम अंबज्ञा। मी मिसेस पद्मजा करंबेळकर, बोरिवली वेस्ट उपासना केंद्र। मी बापूंकडे 2000 पासून येत आहे। बापूंनी मला मोठ्या संकटातून वाचून कसं जीवनदान दिलं याबद्दलचा हा अनुभव आहे। सगळ्यांना माहितीच आहे तुम्हाला सर्वांना की 2020 कोरोनाने काय प्रचंड थैमान घातलं होतं। ते सप्टेंबरमध्ये मलाही कोरोनाची लागण झाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानी सिनियर सिटीजन असल्यामुळे मला कंपल्सरी ॲडमिट करायला लागलं। गेल्या गेल्या बघते तर पूर्ण हॉस्पिटल कोरोना पेशंटनी भरलेलं। जिकडे तिकडे सिस्टर्स मास्क लावून, डॉक्टर्स सगळे किट घालून ठीक आहे ॲडमिट केलं। त्याच्यानंतर लगेच ECG काढला, लगेच सलाईन इंजेक्शन लावली, खंडीभर गोळ्या सुरू केल्या। दुसऱ्या दिवशी सकाळी परत एक्सरे काढायला नेलं खाली आणि ब्लड टेस्ट चालूच होत्या कंटिन्युअस। त्याच्यानंतर मी खालती एक्सरे काढायला नेलं, त्यांनी सांगितलं की आता 1 दिवसाआड रोज एक्सरे काढायचा आहे। ठीक आहे, जे काय आहे त्याला आता सामोरं जायचं आहे। नंतर सलाईन लावायला, ते शिरेतून सलाईन लावायचं होतं, ते हाताचे शिर काही त्यांना पटकन सापडत नव्हती, त्यामुळे एवढं प्रचंड दुखत होतं। शेवटी बापून हाक मारली, बापू त्यांना आता मिळू दे बाबा, आणि लगेच त्यांनी शिरेतून इंजेक्शन देऊन सलाईन चालू केलं। एका कोणत्या तरी इंजेक्शननी ॲलर्जी आली का काय झालं माहिती नाही, हा प्रचंड हात दंडापासून हातापर्यंत पूर्ण सुजला आणि इतका दुखत होता की टच पण करू शकत नव्हते। मग डॉक्टरांनी बघितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी औषधं चेंजेस केले आणि मग ती सूज उतरली। नंतर 2-3 दिवसांनी मला एवढी प्रचंड थंडी भरली की 3-4 गोधड्या घालूनसुद्धा मी चक्क उडत होते। आणि मग नंतर सिस्टर्सनी येऊन बघितलं तर 2 ताप चढला होता। डॉक्टर्सना विचारून वगैरे त्यांनी लगेच इंजेक्शन देऊन तो ताप उतरला। ते झालं, त्याच्यानंतर पोटावर पण इंजेक्शन चालू केली, म्हणजे अक्षरशः शरीराची चाळण झाली माझ्या, सुया टोचून टोचून टोचून। आणि त्यांच्या औषधांची काहीतरी ॲलर्जी येते, काय म्हणतात नाहीत, साईड इफेक्ट्स म्हणतात, त्याच्यामुळे शुगर वाढते। तर मला शुगरची गोळी वगैरे डायबिटीसची काही नाही, आदल्या दिवशी चेकिंग केलेलं होतं, शुगर नाही, आणि त्या औषधाने माझी शुगर वाढायला सुरुवात झाली। मग त्याच्यासाठी इन्सुलिन, जे रोज ब्लड टेस्ट करायची, इन्सुलिन द्यायची। मी दिवसभरात असे सारखं इंजेक्शन गोळ्या हा भडीमार चालू होता, अक्षरशः हैराण करून सोडलं। आणि जेव्हा ताप भरला आणि तोपर्यंत मी एकदम व्यवस्थित पॉझिटिव्ह राहत होते, कारण मी अखंड हनुमान चालीसा, अनिरुद्ध चालीसा, स्तोत्रपठण, रामरक्षा सतत चालू होतं जप, त्यामुळे मी व्यवस्थित पॉझिटिव्ह राहिले, जराही घाबरले नव्हते। पण जेव्हा त्यांनी हा ताप भरल्यानंतर मला सांगितलं की यांना न्यूमोनिया झाला आहे, तेव्हा मात्र मी खचले। आता वाटलं मला काही खरं नाही माझं, कारण ते सिस्टर्स येत जात होत्या, त्यांच्या बोलण्यावरून, चेहऱ्याच्या हावभावावरून कळत होतं मला की यांना काहीतरी गंभीर वाटत आहे। कारण ते असं बोललेलं पण मी ऐकलं की आल्या तेव्हा किती चांगल्या होत्या, किती फ्रेश होत्या, मग मी आणखीनच खचायला लागले। पण परत मी ठाम बापूंवर विश्वास ठेवला आणि बापूंना साथ घातली। बापूंना सांगितलं, बापू मला माहिती आहे तुम्ही या संकटातनं मला नक्की बाहेर काढणार आहात, असं मी सांगत नाही तुम्हाला की तुम्ही काढा, तुम्ही काढणारच आहात हा माझा ठाम विश्वास आहे, मी तुमचा हात सोडणारच नाही। आणि मग मी परत जरा जरा पॉझिटिव्ह व्हायला लागले आणि यावेळी सगळे सोपस्कार झाले, ते कमी झाले म्हणून की काय, मला 3 दिवस ऑक्सिजनही लावण्याची वेळ आली। पण तरी पण मी परत ठाम बापूंवर विश्वास ठेवून, परत नामस्मरण सगळं चालू ठेवून, पॉझिटिव्ह राहिल्यामुळे हळूहळू माझी रिकव्हरी व्हायला लागली। आणि बापूंचा हात सोडलाच नव्हता, मी घट्ट धरून ठेवलेलाच होता, त्याच्यामुळे लवकर लवकर 12 दिवस तरी पण मी हॉस्पिटलची वारी करून सुखरूपपणे घरी परत आले। हे केवळ फक्त बापूंमुळेच, जर मी पॉझिटिव्ह राहिले नसते तर माझं काही खरं नव्हतं। बापूंनीच मला या मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे। बापू खूप खूप अंबज्ञ। एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा, हा ठाम विश्वास ठेवल्यामुळेच मी यातून बाहेर पडलेली। बापू तुमची कृपा सदैव आमच्या सर्वांवर असूच राहू दे, अंबज्ञ।